कोरोनाच्या बाबतीत काल माननीय पालकमंत्री महोदय यांना पुष्कळ गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. कोरोना येऊन 6 महिने झालेत. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत भयावह होत चाललेली आहे. जर आपण मागील आकडे बघितलेत तर मागच्या 15 दिवसांमध्ये जितक्या टेस्टिंग झाल्या त्याच्यातल्या 30% रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. 30% हा दर तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही. म्हणजे कोरोनाच्या टेस्टिंग मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज आहे. जर आम्ही कोरोनाच्या टेस्टिंग आज जेवढ्या करतोय 500 पर्यंत हा आकडा 2000 पर्यंत नेला, 1500 ते 2000 पर्यंत, तरच कोरोनाचा वाढता प्रसार आपण थांबवू शकू. अन्यथा कोरोना या जिल्ह्यामध्ये भयावह रूप धारण करेल ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही. RT-PCR लॅबची इतकी दयनीय स्थिती आहे. RT-PCR लॅब ज्यावेळेस सुरू करायची होती आज 6 महिने झाले कोरोना येऊन या महाराष्ट्रातल्या 80% जिल्ह्यामध्ये RT-PCR लॅब सुरू झाली. शासनानं फक्त मुंबई केंद्रित केलेलं आहे. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. आज वाशिम जिल्ह्यामध्ये RT-PCRची लॅब नाही. आज RT-PCRचे रिपोर्ट लोकांचे घेतल्यानंतर अमरावती, यवतमाळ, वर्धा, त्याच्यानंतर अकोला या ठिकाणी पाठवतात. 4 ते 8 दिवस रिपोर्ट येत नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोना असेल आणि 8 दिवस रिपोर्ट आला नाही तो व्यक्ती तसाच दगावेल, त्याची प्रकृती खराब होईल. म्हणून शासनाच्या निष्काळजीपणामुळे आत्तापर्यंत RT-PCR लाभ सुरू होऊ शकले नाही. RT-PCR लाभला जुलैमध्ये प्रस्ताव पाठवला, ऑगस्टमध्ये शासन प्रशासकीय मान्यता देते, सप्टेंबरपर्यंत ती सुरू होत नाही. याच्यावरून शासन किती गतीनं काम करतायत हे आपल्या निदर्शनात येईल. RT-PCR लॅबची स्थिती झाली. ऑक्सिजन बेड मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत, पेशंटला जागा मिळत नाहीत. रोज आमच्याकडे फोन येतात की साहेब आम्हाला वेळ उपलब्ध करून द्या, आमच्या पेशंटला ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजनची उपलब्धता सुद्धा करून घेण्याची गरज आहे. येणाऱ्या भविष्यात ऑक्सिजनसुद्धा मिळणार नाही. ऑक्सिजन असो, ऑक्सिजनचे बेड असो, या बाबतीत मोठ्या प्रमाणावर लक्ष घालण्याची गरज आहे. खाजगी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्याची गरज आहे. आज सेक्युरामध्ये पेशंटला जागा मिळत नाही, बेड मिळत नाही, तर असे 4 सेक्युरा उभे केले पाहिजेत, असे 4 दवाखाने उभे केले पाहिजेत. लोकांना उपलब्ध संधी राहिल्या पाहिजेत. प्रशासनानं ऍक्टिव्ह झालं पाहिजे, सरकारनं ऍक्टिव्ह झालं पाहिजे. फक्त बोलून होणार नाही तर काम करावं लागेल. आज आम्ही प्रत्येक बाबतीत बघा, अत्यंत दयनीय अशी परिस्थिती आज आमच्या इथं होत चाललेली आहे. या गोष्टी आज आपल्याला बघायला मिळेल. आज मी एक उदाहरण देतो की वाशिममध्ये आणि रिसोडमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या कोरोनाचा प्रसार होत आहे. एक काळ असा होता कारंजामध्ये मोठे पेशंट निघाले. कारंजाला आपण अँटीजन टेस्टिंग सुरू केले. कारंजाला 6000 अँटीजन टेस्ट मी अँटीजन किट्स माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिल्या आणि किट टेस्टिंग वाढल्यामुळं आज कोरोनाचा प्रसाराची गती कारंजामध्ये मानोऱ्यामध्ये थोडीशी मंदावलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ असा आहे की या बाबतीत फार ॲक्टिव्हली सरकारला काम करावं लागेल. आणि जर आम्ही ॲक्टिव्हली काम केलं नाही तर येणाऱ्या भविष्यात या जी काही आमची लोकांची परिस्थिती निर्माण होते याला सरकार पूर्णतः जबाबदार राहील. आज सरकारनं वेगळे धोरण काढले. माझं कुटुंब माझी जबाबदारी. हो, आमचं कुटुंब आमची जबाबदारी आहे, ते करू. आता सरकारने सांगितलं की आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन टेस्ट करणार. आज वर्ग 1ची डॉक्टरची या जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 30 पोस्ट आहेत. म्हणजे सर्वच सिव्हिल रुग्णालय, म्हणजे मानोरा असू द्या, कारंजा असू द्या, मंगळूर असू द्या, वाशिम असू द्या, रिसोड असू द्या, मालगा असू द्या, वर्ग 1चे 30 डॉक्टरची पदं आहेत. फक्त 6 भरलेली आहे, 24 पदं रिक्त आहेत. शासनानं मागच्या 6 महिन्यात त्याच्या बाबतीत काहीच केलं नाही. आज आपण बघितलं तर नर्सेस असू द्या, त्या तिथले वाढवाय असू द्या, त्या स्वच्छता सफाई कर्मचारी असू द्या, याची 40% पदं रिक्त आहे. या सर्व गोष्टी वारपुटिंगला केल्या पाहिजेत. किती लोकं मेल्यानंतर शासन जागी होणार आहे, कोरोनाचा किती प्रसार झाल्यानंतर शासन जागी होणार आहे, शासनानं ठाम भूमिका घेतली पाहिजे. फक्त विरोधी पक्षाची साथ पाहिजे. विरोधी पक्ष तुमच्यासोबतच आहे. 6 महिने झाले आम्ही याच्याबद्दल फक्त तुम्हाला सूचना करतोय, तुम्हाला येऊन भेटतोय, सरकारला सांगतोय, माननीय मंत्री महोदयांना सांगतोय, आम्ही आरोग्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली. पण आम्ही लिहितो त्याची काळजी घ्या, लोकांना वाचवा. अत्यंत वाईट स्थितीमध्ये हा जिल्हा जात आहे आणि वाचवण्याचं काम सरकार करेल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.